पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यात उमरेडचे पोलीस स्टेशनचे डीबी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल राम लुटन पांडे वय 54 वर्ष यांना सुद्धा पदक मिळाले आहे. 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान 10 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर 8 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. 79 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. यात आनंदाची बातमी ही आहे की उमरेड पोलीस स्टेशनचे डीबी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल रामलोटन पांडे वय 54 वर्ष यांनासुद्धा पदक मिळालेलं आहे. बट्टूलाल पांडे 1988 पासून पोलीस दलात आपली सेवा देत आहेत. पोलीस खाते जॉईन केले तेव्हा त्यांची पोस्टिंग पहिल्यांदा अजनी पोलीस ठाण्यात होती. गेल्या 1 वर्षापासून त्यांनी उमरेड येथील डीबी पथक इन्चार्ज म्हणून कारभार बघत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या 1 वर्षाच्या कारकिर्दीत 4 मर्डर खुलासा, चोऱ्यांचा खुलासा, घरफोड्या, गाडी चोरी अशा कित्येक गुन्ह्यांचा त्यांनी यशस्वीपणे खुलासा केला आहे. गेल्या काही महिन्याआधी उमरेड परिसरात लगातार घरफोडी व चोरीचे सत्र सुरू होते. यामुळेच उमरेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बट्टूलाल पांडे व त्यांच्या टीमने यामधील घरफोड्या करणाऱ्या आरोपींना सुद्धा अटक केली. नुसती अटक नसून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमालसुद्धा हस्तगत केला. त्यांच्या या कामगिरीचे लोकांनी तोंड भरून कौतुकसुद्धा केले आहे. पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव गृह आनंद लिंबे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रतिनिधी भूपेश पाटराबे, उमरेड.